लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी. तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथ आश्रमात सुरू असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आश्रम चालक आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. आधी कोलकाता आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेल्या घटनांनी देश हादरला, अशातच आता साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत. साताऱ्यातील कराडमधील टेंभू गावातील निराधार आश्रमात ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपींना 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथ आश्रमात सुरू असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आश्रम चालक आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंभू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे असून अनेक मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे. सातारा कराड येथील टेंभू गाव या गावातील आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रम या नावाखाली रेखा सकट नावाची महिला हे अनाथ आश्रम चालवत होती. या अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची, अनाथ महिलांची भरती केली जात होती. मात्र रेखा नावाच्या या महिलेकडून अनाथ आश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं या घटनेला वाचा फोडली. तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या दोघांना कराड येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अनाथ आश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे. सध्या तरी ही तक्रारदार मुलगी पुढे आली आहे, मात्र अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही. या घटनेशी निगडीत असलेले अनेक व्हिडिओ, ऑडिओ क्लिप या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथ आश्रमातील मुलांकडून स्वतःचे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व काम करून घेत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत अशा मुलींना ती लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडिओमधून दिसत आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधूनही अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत. एका ऑडिओ क्लिपमध्ये तर आश्रमात आलेल्या एका मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा विषयही समोर आला आहे. सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या तक्रारीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमुळे आता कराड पोलीस नेमका कोणत्या दिशेनं, कशा पद्धतीने तपास करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज, बिटा.